कोप्राण कंपनी समोर अपघात करून पळून गेलेला आरोपी दगडू नामदेव काटेकर व ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी अपघाती वाहनाचा घेतला शोध। या अपघातामुळे झालेला दोघांचा मृत्यू। 1 जून रोजी रात्री 10:30 सुमारास तिघा दुचाकीस्वारांचा अपघात होऊन विनय रहाटे जागीच ठार तर प्रितेश कळंबे याचा उपचारादरम्यान दुर्दैवी असा मृत्यू झाला होता, तर विनय वाडकर हा किरकोळ जखमी झाला होता। रात्रीच्या वेळेस अपघात झाल्यामुळे नेमका अपघात कशामुळे व कोणत्या वाहनाने झाला याचा तपास महाड एमआयडीसी पोलीस घेत होते। एमआयडीसी पोलिसांनी एमआयडीसी हद्दीतील सर्व सीसीटीव्ही फुटेज पिंजून काढले। त्यानंतर त्याला एक सुगावा लागला। यामध्ये एका ट्रॅक्टरने मोठी धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले। महाड तालुक्यातील अजय पेडामकर राहणार वाकी यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक MH06BU6736 हा आरोपी चालक दगडू नामदेव काटेकर राहणार नारायणवाडी वाकी हा ट्रॅक्टर घेऊन MIDC हद्दीमध्ये वाळूची वाहतूक करीत असताना समोरून येणाऱ्या ॲक्टिवाची दुचाकीला जोरदार धडक होऊन कोणत्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता अपघात करून पळून गेला। या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालकासोबत संदीप जाधव, सुरज जाधव, समीर जाधव, विलास मोरे हे सर्व राहणार वाकी आदिवासी येथील कामगार अपघातावेळी ट्रॅक्टरमध्ये होते। अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये 2 निष्पाप तरुणांचा जीव गेला। या अपघाताची बातमी चालक दगडू काटेकर यांनी 2 दिवसांपूर्वी मालक अजय पेडामकर यांना दिली होती, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधला नाही। यामध्ये महत्त्वाची माहिती म्हणजे चालक दगडू काटेकर यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहन चालवण्याचा परवाना नाही। अशा विनापरवाना चालकांना वाहन मालक आपल्या वाहनांवर वाहन चालक म्हणून नोकरीसाठी कसे काय ठेवतात असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। अशा बेजबाबदार व विनापरवाना वाहन चालकांमुळे 2 निष्पापांचा बळी गेला। या अपघातासंबंधी चालक व ट्रॅक्टर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या संपूर्ण अपघाताचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश गोरेगावकर हे करत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड। शिक्षण हा वास्तविक स्वातंत्र्याचा मार्ग आहे। यशस्वी जीवनाचा मूलमंत्र शिक्षण हा विचार घेऊन चालणारे महाराष्ट्रातील एकमेव फाउंडेशन म्हणजे लोकविकास मागासवर्गीय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य। संस्थापक अध्यक्ष परमेश्वर माणिकराव अडगुलवाड, तालुका उदगीर, जिल्हा लातूर। संस्थेत सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा। 7775899147 परमेश्वर अडगुलवाड, 9921870338 नागनाथ ससाणे। ताज्या अपडेट्ससाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।